애교인데? 되게 애교. नमस्कार माननीय दासाहेब ठाकरेंच्या आदेशाने आणि आमच्या लाडक्या रीटा मॅडम आणि आशाताई मामेडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आमचे जिल्हा सगळी टीम आमचे तानाजीराव सावंत जिल्हाध्यक्ष सचिव उपजिल्हाध्यक्ष या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे पद मला दिलेलं आहे. या पदाला पुरेपूर न्याय मिळेल आणि हे काम मी प्रामाणिकपणे करेन अशी ग्वाही या पत्रकार परिषदेत मी देते. त्याचबरोबर काही महिलांसाठीचे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींकडं मी जातीनं लक्ष देईन. महिलांना न्याय मिळवून देणे, त्यांचा अत्याचार कमी करणे, त्यांची असलेली स्वच्छतागृहाची मागणी आणि पुण्या मुंबईमध्ये जे डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक अशी जी संकल्पना राबवली गेली रोजगार स्वयंरोजगारतर्फे, तर त्या ती संकल्पना सांगलीतही राखून ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे आम्ही घराघरात पोचवणार आणि ज्या घरात मनसे पोचणार तिथं कुठलेच प्रॉब्लेम असणार नाही हे नक्की मी सांगते. या सगळ्यासाठी मी आमची महिलाच असं नाही पण आमची संपूर्ण जिल्ह्याची टीम आम्ही प्रयत्नशील राहू आणि आज जे काही आम्हाला पद रास्तेपंचे मार्गदर्शनाखाली आशाताईंनी रिटाताईंनी दिलेलं आहे तर त्या पदाचा पुरेपूर योग्य पद्धतीनं न्याय मिळवण्यासाठी किंवा महिलांना त्याचा न्याय देण्यासाठी वापर केला जाईल याची मी ग्वाही या पत्राद्वारे देते. आणि त्याचबरोबर ही एक माझ्यासाठी सुसंधी आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती की चांगलं आणि भरपूर काम करण्याकरता आणि मनसेला एखा सांगली जिल्ह्यामध्ये मनसेला एखाद्या उच्च स्थानावर नेण्याकरता मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. धन्यवाद. स्वयंरोजगार म्हणून महिला संघटक म्हणून मी काम केलं आणि त्याच्याच कामाचीही पावती असं मला म्हणायला हरकत नाही कारण ते काम आम्ही चांगल्याच पद्धतीनं गेली 7 वर्ष आम्ही करतोय आणि आमचा अजेंडासुद्धा बघितला तर महिला रोजगार म्हणजे राजसाहेबांनीसुद्धा महिला रोजगार आणि तरुण पिढीसाठी मराठी मुलांसाठी नोकरी हा अजेंडाच आमच्यासमोर ठेवलेला आहे तर त्यानुसार यामध्ये जे काही 7-8 वर्ष आम्ही काम केलं त्याचीच ही पावती आम्हाला राजसाहेबांनी दिलेली आहे.